करने के बाद ना घंटी बजा देना, ताकि मैं जब भी कोई नया वीडियो अपलोड करूं तो तुम्हारी फोन की भी घंटी बजे। नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मित्र हरदे सर। हे पा विद्यार्थी, सर्वांना शुभ सकाळ आणि सर्वांना 71व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हे पा विद्यार्थी मित्रांनो, कालपासून एक मेसेज व्हायरल होते, कालपासून एक मेसेज एक बातमी व्हायरल होते। महाराष्ट्र राज्याचे आदरणीय गृहमंत्री माननीय अनिलजी देशमुख साहेब यांनी त्यांची लाईव्ह चर्चा झालेली आणि त्याच्यामध्ये त्यांनी बरेच गोष्टी बोलल्या आहेत। आधी ग्राउंड होईल वगैरे, नंतर लेखी होईल, पण ते ओरल बोलले ते ठीक आहे, असं ओरल काय लेखी काय काय प्रॉब्लेम नाही। परंतु असे प्रश्न असा आहे का ते कितपत खरं आहे, ओके, आणि ते बोललेत म्हणजे ते खरंच आहे, कारण ते लाईव्ह चर्चा होती, ते काय फेक न्यूज वगैरे काय सांगता येणार नाहीची, ओके ठीक आहे। विद्यार्थी मित्रांनो, ती सर्व माहिती सांगतोय आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी 100-150 विद्यार्थ्यांनी ते मला व्हिडिओ पाठवला, त्याबद्दल सर्वांचे आभार। असे नवीन अपडेट पाठवत चला। तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे, कारण एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे, ठीक आहे। एक व्हिडिओ तुम्ही आधी आपण तो व्हिडिओ पाहून घेऊ आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर मग आपण त्याच्या संदर्भात थोडंसं काही गोष्टी बोलू, की आधी व्हिडिओ पाहून घ्या, चला व्हिडिओ पाहून घेऊ आधी। तरुणांच्या दृष्टीने सुद्धा गृह विभागाकडे त्यांचं लक्ष असतं, ते पोलीस भरती संदर्भात आपण बघितलं, आरत पडेल असताना मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात पोलीस भरती झाली होती, मात्र मधल्या 5 वर्षाच्या काळात एवढं पोलीस भरती मोठ्या प्रमाणात झाली नाही। आता तुम्ही या संदर्भात काय विचार करताय, पोलीस भरती संदर्भात? मधल्या 5 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांची भरती व्हायला पाहिजे होती ती भरती झाली नाही, त्याच्यामुळे आमचं सरकार आल्यानंतर, मी त्या खात्यावर गृहमंत्री झाल्यानंतर, आम्ही लवकरात लवकर कशी आपल्याला पोलीस भरती करता येईल या दृष्टीनं पाऊल उचलले। आणि आपल्याला सांगायला हरकत नाही की जवळजवळ 8,000 पोलिसांची भरती आम्ही लवकरात लवकर करणार आहे, त्याची प्रक्रियाची चालू झालेली आहे। प्रक्रिया कशी असणार आहे, कारण या प्रक्रियेविषयी सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। आर आर पाटलांनी याच्यात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला होता, तीच सगळी प्रक्रिया त्याच पद्धतीने राबवली जाईल की काही थोडा बदल या भरती प्रक्रिये? याच्यामध्ये अतिशय पारदर्शकपणे ही पोलीस भरती होणार आहे, याच्यामध्ये पहिले फिजिकल आणि नंतर ओरल हा सुरुवातीची पद्धत होती, त्याच्यामध्ये मधात एक विचार आला की पहिले ओरल घ्या नंतर फिजिकल घ्या, पण कालच आम्ही निर्णय घेतलेला आहे की या परीक्षेमध्ये पहिले फिजिकल घ्यायची आणि नंतर ओरल घ्यायची, आणि त्या पद्धतीने त्याची तयारी चालू झालेली आहे। पोलीस दलाचा आढावा घेताना आधुनिकीकरणाचा विषय अनेकदा, हा आता आपण पाहिलं असेल, आता आपण बघितलं असेल, त्यांनी सांगितले काय सांगितले त्यांनी, की अगोदर ओरल आणि नंतर आधी अगोदर ओरल होईल आणि त्याच्यानंतरच फिजिकल होईल, असं सॉरी अगोदर फिजिकल होईल त्याच्यानंतर ओरल होईल म्हणजे लिखी होईल असं त्यांनी सांगितलेले। परंतु त्यांचं एक वाक्य तुम्ही ऐकलंय का, की आम्ही 8,000 जागांचं नियोजन केलेलं, 8,000 भरती निघणार आहे, त्याच्या दृष्टीने तयारी सुरू, म्हणजे 8,000 भरती निघणार आहे आणि ती भरती ते काढणार आहेत आणि त्याच्यामध्ये ते फिजिकल आणि ओरल असं करणार आहे। ओरल म्हणजे लिखी, हा ओरल बोलले ते, परंतु ओरल म्हणजे तोंडी परीक्षा असते, परंतु लिखी। परंतु त्यांनी असं बोललेत का ज्या 3,500 फॉर्म आम्ही भरून घेतलेत त्या फॉर्मचं आम्ही आधी, म्हणजे पूर्वीचे जे 2019 भर, हे 2020 भरतीबद्दल बोललं जाते सगळं, पण 2019 जे फॉर्म भरलेत आपण 3 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या 20 दिवसाच्या कालावधीमध्ये, त्याच्यानंतर SRPF जे फॉर्म भरले असतील त्याच्याबद्दल कुठलंही भाष्य केलेलं जात नाही, त्याच्यामुळे पुन्हा एकदा हा संभ्रम निर्माण झाला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, नक्की आता त्याचं काय होणार, त्याची फी परत विद्यार्थ्यांना पे पाठीमागे देणार किंवा नाही त्याची फी द्यायची, तर मग त्याच्यानंतर अजून कशा प्रकारे त्याचं नियोजन करणार, ह्या सगळ्या गोष्टी। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो डिस्टर्ब होऊन जाऊ नका, प्रत्येक विद्यार्थी हाच म्हणतो सर हे खरं आहे का खरं काही, सगळं खरं आहे, परंतु ज्यावेळेस ऑफिशियल गृह मंत्रालय गृहसचिवाकडून ऑफिशियल GR ज्यावेळेस येईल त्याच्यावेळेस त्याच्यावर भाष्य करणं मला आवडेल, याच्यापेक्षा जास्त मी काय सांगत नाही। परंतु लक्षात घ्या, पुढची होणारी भरती ही नक्की आधी ग्राउंड आणि नंतर लेखी हेच होणार आहे, परंतु ही 3,500 जागांची जी भरती आहे ह्या भरतीत मात्र ज्याप्रमाणे झालेलं आहे त्याचप्रमाणे होण्याची दाट शक्यता मला तरी वाटते, म्हणजे पर्सनली मला तरी वाटत आहे। पुढचं आपण पाहूया। आणि दुसरी गोष्ट अशी की जर सपोज आता 80% विद्यार्थी जरी म्हणत असेल का या 3,500 जरी ग्राउंड आधी का, परंतु 20% त्याला जर नाकारे, तर त्या 20%पैकी 20 जरी मुलांनी याचिका दाखल केली तरी भरती पा पुन्हा 3 ते 4 महिने लांबत असते, पुढं परत याचिका दाखल करणार, त्याच्यावरती सुनावणी होणार वगैरे ह्या गोष्टी होणार आहे। त्याच्यामुळं कदाचित ते महापोर्टलने जे फॉर्म भरून घेतले त्याच्या संदर्भात काहीतरी निर्णय होऊ शकतो, मात्र ही जी भरती बोलले देशमुख साहेब ही बाक पुढं होणार आहे, ठीक आहे। विद्यार्थी मित्रांनो त्याच्याबद्दल ऑफिशियल GR लवकरच प्रसिद्ध होईल, तो GR आल्यानंतर मी तुमच्यासाठी तो घेऊन येईनच, तसं जर महत्त्वाचं काही वाटलंच तर मी सांगेन, ठीक आहे ठीक आहे। काय अपडेट आले तर मी परत घेऊन येईन, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।